तर या ठिकाणी आपण कुठे आता सालपे घाटात आहे आम्ही आणि या दीड वर्षाचा प्लॅन आहे आमचा, हा दीड वर्षापासून प्लॅन करतोय आम्ही, पण काय मला चान्स मिळत नव्हतं, पण फायनली फायनली आज ते पूर्ण होत आहे आणि दीड वर्षापासून आमचा हा प्लॅन पुढं ढकलत जात होता, पण मी पण तिकडे होतो पुण्याला, सो त्यामुळे मला पण इकडे काय जमलं नाही, आता फायनली मी इकडे आलेलो आहे मेनेवली, जिथं पूर्ण स्वदेश फिल्मची शूटिंग झालेली आहे तिथे जायचंय, आणि ते खूप आधीपासूनचं ड्रीम आहे आमचं की यार तिथे जायचंय म्हणजे जायचंयच, आणि फायनली आज आम्ही तिकडे चाललेलो आहे, आम्ही काही सीन्स पण रिक्रिएट करणार आहे, सो बघू आता पुढे काय होतंय, तर या ठिकाणी सोबत राहा फक्त तुम्ही आमच्या, आणि बघू आपण पुढे काय होते ब्लॉगमध्ये, बाय बाय. तर फायनली आपण कुठे आता मेनोली घाट जिथं सुदेश पिक्चरची शूटिंग झाली तिथं फायनली आज असणार किती 10 जुलैला पोहोचलोय, आणि एक दीड दोन वर्षांच्या वेट नंतर फायनली आणि जे काय अनुभवतोय आम्ही, जे काय बघतोय, प्रत्येक सीन्स रिक्रिएट होत आहेत ते डोक्यात, म्हणजे इथं आल्यानंतर पण आम्ही विचार करतो यार हां तिथं शूट झाला असणार हा सीन, इथं शूट झाला असणार हा सीन, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथलं जे काय आर्किटेक्चर आहे, ही नदी आहे पास, हां हेच बघायचं होतं, पाऊस पण येतोय, आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या पण पुढे सगळ्या कव्हर करायच्यात, आणि आहेत अजून भरपूर काही गोष्टी आहेत, तर आता आम्ही मेनवलीमध्ये आलो आणि आम्हाला इथं काका भेटले, तर ते ज्यावेळेस फिल्मचं शूटिंग चालू होतं स्वदेश पिक्चरचं त्यावेळेस पण ते तिथं इथं होते, तर काका मला सांगा किती वर्ष झाले असेल तरी अजून हां शूटिंगला, 15-20 वर्ष होय, आणि म्हणजे इथे शूट झालेले काय काय की सगळीकडे शूट झालेले सगळीकडे मराठी पिक्चरची पण बऱ्याच इथे शूटिंग, म्हणजे इथेच राहतात आणि आणि ज्यावेळेस सुदेश पिक्चर इथं शूट चाललेलं तुम्ही होता का यावेळेस, त्यावेळेस क्राऊड मध्ये शूटिंगला, हा 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 शाहरुख खान वगैरे सगळे आले तेच ना, आणि इथं कुठल्या ठिकाणी इथं शूटिंग झालेलं आहे म्हणजे सुदेश पिक्चरच, जसं की इथे एक झालेलं आहे आता, म्हणजे 3-4 ठिकाणी तिथे तिथं शूट झालं, रावण दहनाचा ओके हा तिथे सीन येतो, हा खूप सुंदर आहे, भयंकर सुंदर आहे, आणि मला वाटते नाना फडणवीसांचा जो वाडा आहे त्यामध्येच त्या घराचं शूटिंग झालेलं ना सुदेश मोहन भार्गवच्या, हा कावेरी अम्मा त्याचाच शूट झालेलं आहे मला वाटते, तुम्ही रोज येतात आतमध्ये ड्युटी का तुम्ही, म्हणजे लक्ष ठेवायला
खूपच मोठी लोक तर बऱ्याच काही गोष्टी. थँक्यू का सगळ्यात महत्वाचं तुम्ही अजून इतकी इन्फॉर्मेशन दिली आणि अजून पण तुम्हाला विचारू आम्ही भरपूर. सो बघू, भेटू आपण परत. बाय बाय. थँक्यू थँक्यू. तुझी इच्छा होती दोन जेव्हापासून मी पिक्चर बघतोय ना तेव्हापासून मला इथे यायचं स्वप्न होतं. म्हणलं यार ही जी काही ठिकाण आहे ना मला जायचं आहे तिथं. सगळ्यात महत्वाचं आता इकडं आलोय, खूप भारी वाटत. सगळे सीन्स हे होत आहेत, डोळ्यासमोर जात आहेत सगळे सीन्स, टोटल सगळे. तिथं आपण ते बघितला किती वेळा पाहिलास तरी स्वदेश एकंदरीत. म्हणजे मला आठवत नाही, मला असं समजत नाही की मी किती वेळ बघितला, कारण की मला वाटतंय दररोज बघायचो मी तो पिक्चर दररोज. आणि अजून पण तो माझ्या फोन मध्ये अजून पण मी बघतो. बहुतेक लास्ट सीन तिथे झाला आहे ना? लास्ट सीन तिथे झालेला आहे. ओके. तिथं ज्या वेळेस डिस्कशन होतं त्यांचं, ग्रामपंच म्हणजे ग्रामपंचायत नाही बसत पण राम मिला राम वगैरे जेव्हा भेटत असतात आणि त्यांचं डिस्कशन होतं ते तिथे झालेलं आहे. हे तिथे झालेलं आहे. ओके. त्या तो जो पार दिसतोय. हा यस. ओके ओके ओके. आणि इथे शेवटचा सीन शूट झालेला आहे. यस यस. इथं ज्या वेळेस तिथे कुस्ती वगैरे होते, ज्या वेळेस तिथे येतो मोहन तिथं बसतो, त्यानंतर ना जो काही सीन आहे तो तिथे शूट झालेला आहे. रावण दहनाचा सीन तिथे शूट झालेला आहे. रावण दहनाचा. हा आता तुझी माणसं तिथं नाही पुढे थोडस इथे 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 या साईडला. हा यस. ओके. इथे रावण दहनाचा सीन शूट झालेला आहे. आणि सुदेश पिक्चर मी पहिल्यांदा काहीतरी दुसरी तिसरी असताना बघितलेला तेव्हापासून. दुसरी तिसरी नाही पण चौथी पाचवी असताना मी पिक्चर बघितलेला तो, तेव्हापासून मला वेळ येतो पिक्चरचा. इथं येण्या पाठीमागचं कारण तेच आहे. आणि दोघांचं एकमत होण्या पाठीमागचं कारण आहे तेच की स्वदेश तर मलाही तितकाच आवडतो. सो स्वदेश पिक्चर कसं माहिती का, त्या पिक्चरचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही कोणत्या पिक्चर. राईट राईट राईट. एक्झॅक्ट. त्या पिक्चर ना म्हणजे खूप काही दिलेलं आहे मला. हो तुझा आता मला वाटते वर्ष दीड वर्ष झालं असेल तुझा डीपी आहे तोच है ना. एकच डीपी आहे तुझा स्वदेश मधला शाहरुख. शाहरुख आणि मी तुमचं कोलाज. इथं जो शेवटचा तो जो ज्या वेळेस गीता वगैरे येतात ते मंदिर आहे, त्या मंदिराचा सीन शूट झालेला आहे. आणि चिकू वगैरे चिकूला जे पावलं वगैरे दिसतात ते त्याच मंदिरातले. तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे मंदिराच्या तळघरामध्ये. हा तर या ठिकाणी आता आम्ही आलोय मंदिराच्या तळघरात. आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं घर मंदिर असेल, म्हणजे लिटरली यायचं की नाही याच्यावर दोमत होतं. पण इथं आल्यानंतर शाश्वती झाली की बाबा चांगलं केलं ते. म्हणजे अनएक्सपेक्टेड एंट्री एंट्रन्स आणि अनएक्सपेक्टेड हे मंदिर बघू शकताय. मंदिर कसं दिसतंय, प्रोपोर्शन काय आहे बघ ना, बरोबर
आवाज म्हणून तो येते. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं खरं तर, आम्हाला वाटलेलं की फक्त एक मूर्ती वगैरे असेल वर असेल मंदिर, पण अनएक्सपेक्टेड गोष्ट ही आहे की पूर्ण खाली अशा पायऱ्या आहेत आणि खाली गेल्यावरती तुम्हाला तिथं शिवलिंग दिसतंय. खाली गेल्यावरती तुम्हाला शिवलिंग दिसते. सो ही एक खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट होती, पण ओव्हरऑल सगळं ठीक झालेलं. आता बघू काही अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत. तर जसं की ते मंदिर मला वाटलं नव्हतं, कारण की जसं ते मंदिर होतं त्यानुसार असं वाटत होतं की तिथं प्लॅटफॉर्म असेल एक कदाचित, पण तसं नव्हतं. खाली गेलं ते. सो स्टेअर्स होते त्याला, खाली गेल्यावरती तिथं शिवलिंग होत. असल्या माणसाला इथं वगैरे दिसतीये ते लाकूड आहे पाहिजे. नाही ते विदर्भातलं नाही का लाकूड आहे रे. समजलं ते मगरीच. वोडाफोनचे काय ते कार्टून. राईट राईट राईट. कोणते जुजू लाकूड आहे रे. ही सगळ्यात फेवरेट प्लेस आता जिथं उभं आहे ना सगळ्यात. म्हणजे पाय दगड बघ ना काय टच काय पायांना. अशोक पत्नी पण मी पण काढाय पाहिजे. सॉक्स घातले तू लिटरली. आणि मी खरंच चुकीची गोष्ट केलेली, मी सॉक्स घालून आलोय त्यामुळं. इथं जे टच होत आहे ना पाण्याला, त्या पाण्या टच होत आहेत. आणि ते असं पण नाही की पूर्ण बुडलेलं आहे, ते सॉफ्ट टच झालेलं आहे. आणि ते इतकं भारी वाटतंय, ते इतकं भारी फील होत आहे. त्याचं सॉफ्टन फील ज्याला म्हणतात ते तिथं आपल्याला मिळतं. सो खूप भारी वाटतं इकडे खरं तर. आणि जसं की मंदिर आहे तसं इथलं ऍटमॉस्फिअर आहे ना आयुष्य पद मी सांगू शकत नाही इथं कसलं ऍटमॉस्फिअर आहे. तर या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्ही नाना फडणवीस वाड्यांच्यात वाड्यामध्ये गेलेलो आहे, पण जिथे ऍक्च्युअल शूट झालेलं आहे ते काही इथे शूट झालेलं नाही. ते अजून वरखरवाडी तिथं शूट झालेलं आहे ते. पण बघू आता जर गेलो तर जाऊ शकतो आपण. नाही जाता. पण काय त्यांनी परमिशन दिली पाहिजे आपल्याला, कारण की तिथे राहत आहेत वाटतं माणसं. तिथे माणसं राहत आहेत त्यामुळं कदाचित नाही जाऊ शकत आम्ही. ते तर आहेच ना. हो असा हा ट्रेक खूपच मजेशीर मजेदार आणि तेवढाच हटणार आमची. पॅन्ट तर या ठिकाणी फायनली कुठला पॉइंट हा एंडी चल जाऊ दे पॉइंट काय. हा पाच कुठे तरी आले पाच. हा रँडम पॉइंट आहे. मेन पॉइंट करण्यापेक्षा हा पॉइंट करायचं इच्छा झाली कारण फुटबॉल बघितले जरा. आणि अपेक्षेप्रमाणे जरा दाखव रे. अपेक्षेप्रमाणे अपेक्षांना खडा उतरलेला आहे हा सीन खरं तर. आणि आमचा जो डिसिजन होता की 14 किलोमीटर परत यायचा, तो डिसिजन फायनली फुलफिल झालेला आहे अँड कम्प्लिटली फुलफिल झालेला आहे. सो सुदेश बघितलं. सुदेशची जिथं शूटिंग झालेलं आहे ते बघितलं. त्यानंतर नाना फडणवीसांचा वाडा वगैरे मजा आली. आजचा दिवस खूप भारी होता. खूप दिवसापासून असं कधी बाहेर इच्छा हा बाहेर गेलं नव्हतो त्यामुळं मजा आली खूप. सांगू शकत नाही इतकं जबरदस्त आहे. ढगात आले सध्या ढगात आहे लिटरली ढगात आहे. आम्ही ज्यावेळी तिकडून बघत होतो ना त्यावेळी असं वाटत होतं की इथं यावं, माहित नव्हतं इथंच येणार आहे आपण. हो नाही का. आणि वी वर देअर म्हणजे रिफ्रेशमेंट ज्याला म्हणतात ती रिफ्रेश म्हणजे प्रत्येकाने भेट यावं इथं एखादी भेट द्यावी असा पॉइंट आहे. कारण की जर तुम्ही कोणत्या तरी टेन्शन मधून चालला असेल तर तुम्हाला एक सुट्टी पाहिजेच तुमच्या मानसिकतेसाठी. इव्हन म्हणजे टेन्शन मधूनच नाही पण सुट्टी ही हवीच स्ट्रेस मधून राईट. की सुट्टीशिवाय तुमचा माइंड
कधी सुरक्षित राहत नाही. चला मग आपण रॅप अप करू इथं. कॅमेरा जरा बसूया. ऑफ द कॅमेरा मी बसणार आता आणि इथेच रॅप अप करतोय हा व्लॉग. सो तर या ठिकाणी हा रॅप अप एकदम सुंदर झालेला आहे, कारण की मला वाटत नाही की ह्याच्या पुढं इतका सुंदर रॅप अप कधी होईल, आणि जर झाला तर चांगलंच आहे. सो बघू, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.